इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ टू पॉइंट चार्जेस. इथपर्यंत आपण बघितलं होतं, इथनं पुढे आपल्याला बघायचं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे कालचं जे काही आपण स्टडी केलं होतं ते ऑल सगळं, म्हणजे एक एक आपण कुठून आणलं होतं त्यांना, इन्फिनिटी वरून आणलं होतं. ओके, एक्स वाय एक्सिस घेतलं होतं आपण. इथं काय करतो मी, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी देऊ आपण आता. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. कुठं आहे, एका सिस्टीम मध्ये. परत आपल्याला याच्यामध्ये पहिल्यांदा एक सिंगल चार्ज आहे, मग त्याच्या शेजारी दुसरा, त्याच्या शेजारी तिसरा, असं एक 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 करून आपल्याला आणायचं आहे. कालचं बघितलं होतं आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नसताना इन्फिनिटी वरून एक चार्ज ब्रिंग करायचा होता ए पॉइंटला. त्यावेळेस आपल्याला वर्क डन होतं झिरो. पण आज आपल्याला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट मध्ये कुणाला आणायचं आहे, चार्जला. कुठून आणायचं आहे, इन्फिनिटीवर. कुठं, ऍट पॉइंट ए ला, म्हणजे एका सिस्टीम मध्ये. बट सिस्टीम मध्ये आणत असताना सिस्टीम कुठं ठेवलेली आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलेली आहे. कुठे ठेवलेलं आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. आपण या ठिकाणी बघू, Q1 इज ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू ऍट पॉइंट ए. देन वी नो द पोटेन्शियल 1/4πε0 इंटू Q1/R1 म्हणून ठेवूया ना आपण त्याला. इथं इन्फिनिटी वरून आणलं, इथं पॉइंट ए ला ठेवलं आपण, त्याचं प्लस Q1 हा चार्ज आहे, इथून याचं डिस्टन्स आहे R1. कल्पना असं बघितलं होतं आपण साहेब. बट वर्टन काय झिरो होत, आधी इथं कोणताच फोर्स नव्हता. ए आता इथं फोर्स आहे, फोर्स आहे, याचा अर्थ वर्क डन काय असणार आहे, व्ही ऑफ R1 इंटू Q1. व्ही ऑफ R1 इंटू Q1 हे आपल्याला या ठिकाणी वर्क डन असणार आहे. हे वर्क डन कुणाचं आहे, ए च आहे. हे वर्क डन कुणाचं आहे, आपल्याला ए च आहे. ए चार्ज आहे ए पॉइंटला. Q1 चार्ज च वर्क डन आहे ए पॉइंटला. आता आपल्याला सर आधीच्या कालच्या ह्याच्यात तुम्ही एक्सटर्नल फील्ड नव्हतं, हे झिरो होतं, कोणाच्या अगेन्स्ट फोर्स करणार हो, फोर्स कोणाच्या अगेन्स्ट नाही, कारण वर्टन म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. बरं त्याच्या आधी तिथं पोटेन्शियल असायला पाहिजे, पोटेन्शियल इंटू चार्ज आहे. इथं ऑलरेडी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे, त्याच्या अगेन्स्ट मध्ये काहीतरी वर्टन होणार आहे. या चार्जला आपण इन्फिनिटी वरून ए पॉइंटला आणणार आहे, R1 इतक्या डिस्टन्स वर ओ पासून. त्याला इथं आणून ठेवलं, त्यावेळेच वर्टन आहे व्ही ऑफ R1 इंटू Q1. सपोज वी ब्रिंग अनादर चार्ज Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू ऍट पॉइंट बी. आपण दुसरा आणू, Q2 आणला, कुठून आणलाय, इन्फिनिटी वरूनच आणलाय. कुठं आणलाय, ऍट पॉइंट बी ला आणलाय. ओके, सो त्याचं डिस्टन्स किती आहे रे बाबा, ना R2 इतकं डिस्टन्स आहे. ए टू बी मध्ये डिस्टन्स किती आहे आपल्याला, R12 आहे. कुठला आणलाय, तर प्लस Q2 आणलाय. कुठं आणलाय, ऍट पॉइंट बी ला. दोन वर्कडन होणार, वर्कडन नंबर एक. कोणतं वर्कडन नंबर एक बाबांनो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अपोजिटला एक वर्कडन झालं. फक्त इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अपोजिटला झालेलं वर्कडन व्ही ऑफ R1 Q1 हे पहिल्याच आहे. आपल्याला कुणाचं काढायचं आहे, दुसऱ्याचं काढायचं आहे. म्हणजे कुणाचं, फक्त Q2 च काढायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अगेन्स्ट मध्ये. म्हणजे त्याचं जर काढलं तर मला काय येतं, व्ही ऑफ R2 इंटू Q2. हे W1 कुणाचं आलं, Q2 च कुणासोबतच, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सोबत. एक झालं एक्सटर्नल फील्डच्या सोबत.
दुसरं जे मला काढायचं आहे, दुसरं जे मला काढायचं आहे ते या चारच्या शेजारी येऊन बसणार आहे. म्हणजे त्याचा सोबतच काहीतरी वर्धन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. मग ते जर मला काढायचं झालं तर ते डब्ल्यू टू वन अपॉन फोर बाय एप्सिलॉन झिरो इंटू क्यू वन क्यू टू अपॉन आर वन टू बघितलंय आपण. हा इथं याच्या शेजारी आणला, याने याच्यावर काहीतरी फोर्स ऍक्ट केला, मग त्याचं आपण पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी लिहिलं हे काल बघितलं. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी बघानो, मला टोटल डब्ल्यू बी म्हणजे सेकंड वाला हे एक तर एक्सटर्नलच आणि याच या दोघांचं ऍडिशन होईल, म्हणजे व्ही ऑफ आर टू इंटू क्यू टू प्लस वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो इंटू क्यू वन क्यू टू अपॉन आर वन टू. बरे फक्त कुणाचं झालं, क्यू टू आपण कुठून आणला, इन्फिनिटी पासून पॉइंट बी ला. पॉइंट बी कुठं आहे, एका सिस्टीम मध्ये आहे. किती चार्जेस सांगले होते, पहिला एक आणलं होतं ते ऑलरेडी येऊन एच्या पॉइंटला बसले, त्या एच्या शेजारी त्या सिस्टीम मध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अपोजिट मध्ये आपण क्यू टू ला आणले ऍट पॉइंट बी ला. ओके सो देन मग मला इथं डब्ल्यू ए माहित आहे, डब्ल्यू बी माहित आहे. जर मला टोटल सिस्टीमचं वर्धन हवं असेल, टोटल वर्क डन, टोटल वर्क डन, देन डब्ल्यू बरोबर डब्ल्यू ए प्लस डब्ल्यू बी. डब्ल्यू ए प्लस डब्ल्यू बी म्हणजे वर्क डन फॉर ए, वर्क डन बी. वर्क डन ए कुठला आहे, V of R1 into Q1 plus WB माझ्याकडे आहे, V of R2 into Q2 plus 1 upon 4 pi epsilon 0 into Q1 Q2 upon R12. So this is your W, that is mean by W means energy. So V of R1 Q1 plus V of R2 Q2 plus 1 upon 4 pi एप्सिलॉन झिरो इंटू क्यू वन क्यू टू अपॉन आर वन टू. हे काय झालं आपल्याला, एनर्जी झाली. कुठं काढलेली आपण हे एनर्जी, आपण ही जी एनर्जी आहे आपण हे काढलेलं आहे या ठिकाणी कुठं, एक्सटर्नल फील्ड मध्ये. किती चार्जेसच, टू पॉइंट चार्जेसच काढायचं आहे. तर जर सिंगलच विचारलं असेल येईल, दोघांचं विचारलेलं असेल येईल, तिघांचं परत डब्ल्यू थ्री आला, तिसरा जर आला तर एक एक्सटर्नल फील्डच्या अगेन्स्ट, दुसरा क्यू वनच्या अगेन्स्ट, तिसरं क्यू टूच्या अगेन्स्ट. म्हणजे परत त्या सगळ्यांचं असं एन नंबर ऑफचं पण आपण इझिली काय करू शकतो, काढू शकतोय. समजतंय तुम्हाला.